सिंधुदुर्गात उद्यापासून 18 वर्षांच्या वरील नागरिकांचं लसीकरण सुरू होत आहे। त्यासाठी सिंधुदुर्गात लसीचे 5000 डोस उपलब्ध झालेत। लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी पहिल्या 100 जणांनाच लस मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली। 100 लोकांमध्ये नाव नसेल त्यांनी कृपया त्या सेंटरवर गर्दी करू नये। सिंधुदुर्गामधल्या देखील उर्वरित सगळ्या लोकांना आपण वैक्सीन देणार आहोत। 5000 वैक्सीनेशनच्या अगेन्स्ट आपण जर गर्दी केली तर तेवढ्या लोकांना आपण वैक्सीन देऊ शकत नाही आणि म्हणून आपल्या माध्यमातून विनंती आहे की जे वैक्सीन आलेलं आहे ते आपल्याला प्रत्येक सेंटरला 100 लोकांना द्यायचं आहे आणि असं 5000 वैक्सीन जे आहे ते मला असं वाटतं की 3-4 दिवस त्याचं वैक्सीनेशन चालणार आहे। पुन्हा एकदा वैक्सीन ज्यावेळी येईल त्यावेळी ते सुरू होईल। 45 ते पुढचं जे वैक्सीनेशन आहे ते सध्या थांबलं जाईल अशी परिस्थिती आहे कारण आपल्याकडे वैक्सीन आलेलं नाही। मी आता संचालक अर्चना पाटील यांच्याशी बोललेलो आहे। आपल्याकडे दर दिवशी 2051 एवढं वैक्सीनेशन केलं जातं त्या पटीमध्ये उद्या किंवा परवा 44 वर्षा लोकांना वैक्सीनेशनसाठी मुभा दिलेली जी आहे त्या संदर्भात वैक्सीनेशन येईल, लसी येतील आणि ते देखील लसीकरण सुरू होईल। काल पहाटेचा एक प्रकार जो मी सोशल मीडियावर बघितला त्याचं मला एक प्रामाणिकपणानं उत्तर द्यायचं आहे की ज्या पद्धतीनं एक संभ्रम निर्माण झाला की ऑक्सिजन प्लांटमध्ये स्फोट झाला आणि स्फोट झाल्यामुळे घबराट निर्माण झाली। परिस्थिती अशी आहे की मेन लाईनला ज्यावेळी ऑक्सिजनचा सिलेंडर भरायचा असतो त्यावेळी त्याच्या बाजूनं थोडं जरी लिकेज राहिलं तरी मोठा आवाज येतो आणि त्याच्यामुळेच तो मोठा आवाज आलेला होता। कुठेही स्फोट त्या मशनरीमध्ये झाला नाही किंवा त्याला कुठेही बाधा निर्माण झाली नाही ऑक्सिजन प्लांटला। तो आवाज झाल्यानंतर ऑक्सिजन प्लांट हा थोडा वेळ बंद ठेवला होता परंतु ऑक्सिजन प्लांट आपल्या सिंधुदुर्गच्या सिव्हिल हॉस्पिटलचा हा व्यवस्थितरित्या सुरू आहे। दुसरी एक समाधानकारक गोष्ट अशी आहे की जो 200 लिटर पर मिनिट हा जो प्लांट बसवायचा होता त्याचं इरेक्शन देखील पूर्ण झालेलं आहे। उद्या किंवा परवा तो ऑक्सिजन टेस्टिंगला गुडगाव दिल्लीमध्ये जाईल आणि त्याचा रिपोर्ट आल्यानंतर एफडीआयने परमिशन दिल्यानंतर तात्काळ तो देखील ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येईल। म्हणून जे सांगितलेलं होतं की दुसरा सिव्हिलला आपण जो प्लांट बसवतोय तो देखील बसवून पूर्ण झालेला आहे। नव्याने जे प्लांट बसवायचे त्याच्यासाठी गुजरातवरनं देखील एजन्सी सिंधुदुर्गामध्ये आलेली आहे प्रशासनाशी चर्चा करायला। ज्यांनी जे जे हॉस्पिटलला प्लांट बसवले ते देखील यंत्रणा आज सिंधुदुर्गामध्ये आहे। टेक्निकल काही गोष्टी बघण्यासाठी टेक्निकल टीम देखील सिंधुदुर्गामध्ये आहे। यांच्याशी चर्चा करून पुढचे देखील प्लांट लवकरात लवकर बसवण्याचा प्रशासनाचा मानस आहे आणि त्या पद्धतीने ते कारवाई करतात। परवा मी सांगितलं होतं की कणकवलीमध्ये डीसीएचसी आपल्याला जे सुरू करायचं आहे ते कालपासून डीसीएचसी सुरू करण्यात आलेलं आहे आणि काही प्रमाणात जी आपली म्हणजे पत्रकारांकडनंच मी माहिती घेतली होती काही प्रमाणात जे तिथलं सेंटर बाजूला करायचं होतं ते आजपासून सेंटर बाजूला करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि ऑक्सिजन थोडाफार कमी पडेल म्हणून आपण व्हेंटिलेटर स्थिती आपण सुरू करत नाही आहोत। व्हेंटिलेटर्स आपण सिव्हिल हॉस्पिटलमधनच त्याचा सप्लाय देतोय आणि म्हणून ती देखील यंत्रणा कणकवलीमध्ये सुरू झालेली आहे। मला एक दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली पाहिजे आणि बॅरिस्टर नागपै शिक्षण संस्थेचं मनापासून कौतुक केलं पाहिजे की परवा ज्याचं कोविड सेंटरचं मी उद्घाटन केलं त्या कोविड सेंटरचं त्यांनी डीसीएचसी मध्ये देखील रूपांतर केलंय आणि डीसीएच मध्ये देखील रूपांतर करण्याच्या त्या मनस्थितीमध्ये आहेत। ते व्हेंटिलेटर्स पण ते जोडतायत। तिथे मला असं वाटतं की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पण त्यांनी आणलेत आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पण त्यांनी जोडलेले आहेत। मला त्या उमेशजींना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत। बॅरिस्टर नागपै शिक्षण संस्थेच्या सगळ्या लोकांना धन्यवाद दिले पाहिजेत की यंत्रणेला लाजवेल असं सुंदर सीसीसी सेंटर त्यांनी सिंधुदुर्गवासियांसाठी खुलं केलंय त्याबद्दल मला त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत। आणि अशाच प्रकारची जर कोविड सेंटर प्रायव्हेट लोकांना सुरू करायचे असतील तर त्यांना देखील परवानगी प्रशासन देईल हे मगाशच्या बैठकीमध्ये आम्ही निश्चित केलेलं आहे। आपल्याकडे जो डॉक्टरांची कमतरता होती त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मी परवा सूचना दिल्या होत्या की BHMS डॉक्टरांची भरती करावी तर 10 लोकांची CCC सेंटरवर BHMS डॉक्टरांना घेण्यासंदर्भातली जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे।
आणि ते डॉक्टर आल्यानंतर आपल्या यंत्रणेवरचा ताण कमी होईल. दुसरं मला सांगायचं आहे की बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्थेनं काही नर्सिंग कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी या महिला रुग्णालयाला दिलेल्या आहेत, काही ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला दिलेल्या आहेत, काही ठिकाणी स्वतः ते वापर करतायत. आणि म्हणून अशा पद्धतीची यंत्रणा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.